हाय फ्रेंड्स, पहा आजचं जे टॉपिक आहे आपलं ते आहे फिफ्थ इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड कॅपॅसिटर। जे आपली ऑनलाईन की ऑफलाईन बॅचेस आहे त्याच्यामध्ये आपण जो पाहला होता इलेक्ट्रिक सर्किट अँड कॅपॅसिटर, मी जो तुम्हाला शिकवला होता त्याच्यावरचे आपल्याला 50 MCQs पाहायचे आहेत। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे, काही याच्यातल्या एक्झाममध्ये अगोदर आलेले आहे किंवा काही एक्झाममध्ये म्हणजे पुढच्या एक्झाममध्ये येऊ शकतात। तर सगळ्यात पहिला जो क्वेश्चन्स आहे आपल्याकडे फर्स्ट नंबरचा, द कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज। कन्व्हेन्शनल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ती कोणत्या डायरेक्शननं वाहते। ओके, तर इलेक्ट्रिक फील्ड कशी वाहते, आपला पॉझिटिव्ह चार्ज जो असतो तिथून निघते आणि निगेटिव्ह चार्जवर येऊन खतम होते म्हणजे फिनिश होते। तर त्याची डायरेक्शन जी आहे ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहते, त्याच्यामुळे याचा ॲन्सर राहणार पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे इथे सेकंड नंबरचा, इलेक्ट्रिक फील्ड ओरिजिनेटेड ॲट। इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ती कुठून ओरिजिनेट, ओरिजिनेट म्हणजे कुठून वाहण्यास सुरुवात होते, तिचा ओरिजिन कोण आहे, सुरुवात कुठून होते। ओके, इलेक्ट्रिक फील्डची तर कुठून होते जस्ट सांगितलं, पॉझिटिव्ह चार्जवरून। सो याचा ॲन्सर राहणार पॉझिटिव्ह चार्ज। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे थर्ड नंबरचा, इलेक्ट्रिक फील्ड टर्मिनेट्स ॲट। इलेक्ट्रिक फील्ड टर्मिनेट म्हणजे ओरिजिन म्हणजे कुठून सुरू होते, तर पॉझिटिव्हपासून पॉझिटिव्ह चार्जपासून सुरू होते आणि टर्मिनेट म्हणजे कुठे येऊन खतम होते, संपते, तर ती आहे निगेटिव्ह चार्जवर। सो याचा ॲन्सर राहणार 3B। ओके, थर्डचं जे ॲन्सर आहे ते आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर बी। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे दिलेला फोर नंबरचा, विच अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू। पुढीलपैकी कोणतं विधान सत्य आहे असं विचारलेलं आहे आपल्याला। रिगार्ड टू इलेक्ट्रिक फील्ड लाईन, इलेक्ट्रिक फील्ड लाईनच्या बाबतीत कोणतं विधान सत्य आहे। इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑलवेज इंटरसेक्ट, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेहमी एकमेकांना इंटरसेक्ट करतात म्हणजे एकमेकांना क्रॉस करतात, छेदतात असं म्हटलेलं आहे। इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स मे ऑर मे नॉट बी इंटरसेक्ट, आठवते असेल तुम्हाला। तुम्ही या प्रश्नाचं जेवढे की मी प्रश्न शिकवणार आहे त्याचे सगळ्यात पहिले व्हिडिओ, म्हणजे माझा नेक्स्ट क्वेश्चन सांगण्याच्या अगोदर तुम्ही पहिले व्हिडिओ स्टॉप करून तो क्वेश्चन्स वाचून घ्या, सगळे ऑप्शन्स वाचा आणि त्याचा राईट ॲन्सर काढा। आणि राईट ॲन्सर काढल्यानंतर मग चेक करा की मी सांगितलेलं उत्तर आणि तुम्ही काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला, किती आठवते हे तिथून क्लिअर होईल। तर इथे आपल्याला माहिती आहे म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन वाचल्याबरोबर त्याचा ॲन्सर येते। जसं पहिलं ऑप्शन वाचलं की मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्या कधीच एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, तर सी ऑप्शन आहे, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कॅन बी सीन। तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन आपण पाहू शकत नाही आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेवर इंटरसेक्ट, कधीच त्या एकमेकांना छेदत नाही, इंटरसेक्ट करत नाही। सो इथे ऑप्शन राहणार ऑप्शन डी, फोरचं। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर फिफ्थ, विच अमॉंग द फॉलोइंग इज द फील्ड वेअर इलेक्ट्रिक चार्ज एक्सपिरियन्स अ फोर्स। म्हणजे कोणत्या फील्डमध्ये चार्ज जर ठेवला आपण तर त्याच्यावर फोर्स लागतो। तर आपण मॅग्नेटिक फील्डची डेफिनेशन पाहताना सांगितलं तुम्ही तुम्हाला की जेव्हा आपण एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये चार्ज ठेवतो तर त्या चार्जवर फोर्स एक्सपिरियन्स होतो, फोर्स लागतो, तो कुठे, इलेक्ट्रिक फील्डमध्ये। सो याचा ॲन्सर राहणार 5, ऑप्शन नंबर ए। नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा आपल्याकडे दिलेला, अ फील्ड दॅट स्प्रेड आउटवर्ड इन ऑल डायरेक्शन इज। जी काही फील्ड आहे आपली, म्हणजे हे जे आहे आता चार्जच्या भोवती जे काही फील्ड निघते ती कशी वाहते। ओके, तर मी तुम्हाला सांगितलं होतं ती स्मूथ कर्व असते। ओके, म्हणजे ती एक तर स्ट्रेट असू शकते किंवा मग रेडियली थोडी थोडी वाकडी, म्हणजे थोडी थोडी थिरपी पण होऊ शकते। सो याचं जे ॲन्सर आहे ते आहे रेडियल, रेडियल म्हणजे थोडीशी तिरकस वाहते। ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे 6 नंबरचा। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, एक सेकंड, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 7 नंबरचा, इन युनिफॉर्म फील्ड ऑल पॉईंट्स हॅव, रिकामी जागा दिल्या ब्लँक स्पेस, फील्ड स्ट्रेंथ। म्हणजे इन युनिफॉर्म फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहे, युनिफॉर्म म्हणजे सारखी इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि तिथे विचारलेलं आहे आपल्याला, असं विचारलेलं आहे हे अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि ऑल पॉईंट्स हॅव फील्ड स्ट्रेंथ, म्हणजे जेवढे काही पॉईंट्स असेल समजा सपोज आता याच्यामध्ये, ओके, या लाईनवर, ओके, कारण की लाईन वाहते म्हणजे आता हे कशातून वाहते इलेक्ट्रिक फील्ड, एकतर डायइलेक्ट्रिकमधून किंवा हवेतून, जर डायइलेक्ट्रिकमधून जर वाहत असेल तर तिथे डायपोल्स असेल म्हणजे तिथे काही पॉईंट्स असतील, तर त्या पॉईंट्सवर आपल्याला विचारलेलं आहे की फील्ड स्ट्रेंथ कशी असते। तर प्रत्येक पॉईंटवर, प्रत्येक लाईनच्या कोणत्याही पॉईंटवर जे फील्ड स्ट्रेंथ आहे ती सेम असते। ओके, थोडं इथे ऑप्शन मिक्स झालेले आहे,
टाइप करताना ॲडजस्ट करून घ्याल. 8 नंबरचा क्वेश्चन जो आहे, विच अमॉंग द फॉलोइंग इज द एक्सप्रेशन फॉर अन इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डसाठी कोणतं एक्सप्रेशन बरोबर आहे. एक तर फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा मग त्याचं युनिट लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं होतं तर 8 नंबरचं जे उत्तर आहे ते आहे ई. जस्ट सिम्पल फॉर्म्युला आहे, ई इज इक्वल टू एफ बाय क्यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे दिलेला, तो म्हणजे 9 नंबरचा. व्हॉट हॅपन व्हेन वन मटेरियल इज रब अगेन्स्ट अनदर. जर एक पदार्थ, एक मटेरियल आपण दुसऱ्या मटेरियलवर जर रब केलं, घर्षण केलं, तर काय होते. बेसिक इलेक्ट्रिसिटीमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला, इलेक्ट्रिक फील्डमध्ये पण सांगितलं की आपण जर दोन मटेरियलचं घर्षण केलं तर तेव्हा मटेरियल काय होतो, चार्ज होतो. तर इलेक्ट्रिकल मटेरियल्स बिकम इलेक्ट्रिकली न्यूट्रल तर होतच नाही, काय होतो तो चार्ज होतो. द मटेरियल इलेक्ट्रिकली चार्ज, मटेरियल चार्ज होते म्हणते आहे. सी ऑप्शन म्हणते आहे द इल मटेरियल्स बिकम निगेटिव्हली चार्ज, आणि खाली आहे द मटेरियल बिकम पॉझिटिव्हली चार्ज. हे सी आणि डी अगदी बरोबर असू शकतात, पण कन्फर्म नाही ना की कुठून कुठे इलेक्ट्रॉन चालले आणि कोणते मटेरियल आहे. तर फक्त चार्ज होतात आपण इथे सांगू शकतो एवढं. सो 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ॲन्सर राहणार इथे बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 नंबरचा, द इन्सुलंट बिटवीन द टू प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर इज कॉल्ड. दोन कॅपॅसिटर प्लेटच्या मधात जे आपण इन्सुलेशन वापरतो त्याला आपण काय म्हणतो, डायइलेक्ट्रिक. सो इथे आन्सर राहणार ऑप्शन नंबर सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 11 नंबरचा. इफ 2 व्होल्ट इज सप्लाइड टू अ 3 फॅरेट कॅपॅसिटर. एक कॅपॅसिटर आहे 3 फॅरेटचा, त्याला आपण 2 व्होल्टचा सप्लाय जर दिला तर कॅल्क्युलेट द चार्ज स्टोर इन कॅपॅसिटर. कॅपॅसिटरमध्ये स्टोर होणारा चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे, तर आपल्याला चार्जचा फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. इथं काय फॉर्म्युला होता, चार्जचा लिहून दिला मी, क्यू इज इक्वल टू सी व्ही. आणि हे विसरायची आणि पाठ करण्याची ट्रिक पण मी सांगितली तुम्हाला. चार्ज काढायचा आपल्याला, सी किती आहे आपल्याकडे, सी आहे 3 फॅरेड आणि व्होल्टेज आहे 2. तर सिम्पल आहे याचं, 6 जे आहे 6 कुलाम, याचं ॲन्सर येणार म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे, कॅल्क्युलेट द करंट इन द कॅपॅसिटर. कॅल्क्युलेट द करंट इन द कॅपॅसिटर हॅविंग 2 व्होल्ट सप्लाय व्होल्टेज अँड 3 फॅरेड कॅपॅसिटन्स इन 2 सेकंड. म्हणजे इथे कॅल्क्युलेट करायला सांगितलं आपल्याला, करंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. पण आता करंट जर कॅल्क्युलेट करतो म्हटलं आपण, तर आपल्याकडे करंटचा फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू क्यू बाय टी. आठवते, टाईम दिला आहे ना, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग आता आपल्याला क्यू दिला नाही ना इथे, जर क्यू दिला असेल तर आपण जस्ट एकदम डायरेक्ट करंट काढू शकतो. पण त्यांना क्यू काढण्यासाठी व्हॅल्यू दिलेलं आहे, क्यू इज इक्वल टू काय असतो, सी व्ही. तर सी किती दिला आहे ना, पहा बरं, सी म्हणजे कॅपॅसिटन्स 3 फॅरेड आणि व्होल्टेज दिलेला आहे 2. तर 3 × 2 जर केलं तर चार्ज होणार आपला 6 कुलाम. तर इथे जर चारच्या ठिकाणी आपण 6 ठेवलं आणि टाईमच्या ठिकाणी 2 सेकंड ठेवले, कारण 2 सेकंड टाईम पण दिलेला आहे आपल्याला, आणि याचा जर आपण भागाकार केला तर तो येणार 3, म्हणजे 3 एम्पियर जे आहे ते आपलं ॲन्सर होणार ऑप्शन नंबर डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 13 नंबरचा. अ 4 मायक्रोफॅरेट कॅपॅसिटर इज चार्ज टू 120 व्होल्ट. द चार्ज इन द कॅपॅसिटर वुड बी. तर चार्ज विचारलेला आहे आपला, 4 मायक्रोफॅरेटचा कॅपॅसिटर आहे आणि तो आपण 120 व्होल्टपर्यंत चार्ज केला. ओके, म्हणजे सरळ सरळ आपल्याला कॅपॅसिटन्स आणि व्होल्टेज दिलेला आहे आणि चार्ज विचारलेला आहे, काय सॉरी कॅपॅसिटन्स विचारलेला आहे. तर मग कॅपॅसिटन्स जर काढायचा असेल तर आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, तोच फॉर्म्युला. ओके, क्यू इज इक्वल टू सी व्ही, हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याच्यावरून सीचा फॉर्म्युला काय होणार, सीचा फॉर्म्युला होणार क्यू बाय व्ही. आता क्यू दिला आहे का आपल्याला, ओके क्यू तर काढायचाच आहे ना आपल्याला, तर काही प्रॉब्लेम, म्हणजे हे एवढं सारे रिकामे कामं करायची आपल्याला काही आवश्यकता नाही आहे. तर जस्ट आपल्याला इथे हा वरचाच फॉर्म्युला यूज करावा लागेल, क्यू इज इक्वल टू सी व्ही. तर सी किती दिला आपल्याला, सी दिलेला आहे 4 मायक्रोफॅरेड. 4 मायक्रोफॅरेड कसं लिहितो आपण, 4 × 10⁻⁶ सांगितलं होतं. त्यानंतर व्ही जो आहे तो दिलेला आपल्याला 120. तर याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 12 × 48 म्हणजे हे झाले 480, आणि हा 10 × 10⁻⁶. आता 10⁻⁶ तर ऑप्शनमध्ये नाही आहे, तर 10⁻⁶ म्हणजे काय होतं बा, मायक्रो. आणि इथे चार्ज आहे काढत आहे आपण, क्यू काढत आहे, तर क्यू हा कुलाममध्ये मोजतो, म्हणून कुलाम मायक्रो 480 मायक्रो कुलाम, हे त्याचं आपलं ॲन्सर येणार म्हणजे जे ऑप्शन नंबर
बी मध्ये आहे. नेक्स्ट 14 नंबरचा क्वेश्चन आहे, फॉर फॉर हाय फ्रिक्वेन्सीज कॅपॅसिटर ॲक्ट ॲज अ. हा क्वेश्चन जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी हा कन्सेप्ट मी तुम्हाला थेरी लेक्चर्समध्ये सांगितला नाही, तर आता इथे सांगतो आहे पा, आणि एखाद्या वेळेस याच्यावरचा कन्सेप्ट पण सांगेल. कसं असतं, कॅपॅसिटर जो आहे, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, कॅपॅसिटर जेव्हा आपण DC सप्लायवर लावतो, ओके, कॅपॅसिटर जेव्हा आपण DC सप्लायवर लावतो DC वर लावतो किंवा मग AC वर लावतो, ठीक आहे, आता त्याचे थोडे फरक आहे, बदल आहे. जर आपण कॅपॅसिटर DC वर लावत असेल तर तो पहिले क्लोज सर्किट म्हणून काम करतो. जर कॅपॅसिटर आहे आणि तो आपण DC सप्लायवर लावला तर तो CS क्लोज सर्किट म्हणून काम करतो. CC पाहिजे तिथे, ओके, क्लोज सर्किट म्हणून काम करतो म्हणजे ॲज अ शॉर्ट सर्किट म्हणून काम करतो. हे इथे डायग्राम पण काढते त्याची, आणि हे नोट डाऊन करून घ्याल तुमच्या नोट्समध्ये. क्लोज सर्किट म्हणून काम करतो आणि जेव्हा कॅपॅसिटर चार्ज होतो DC वरच, त्याच्यानंतर तो कॅपॅसिटर हा ओपन सर्किट म्हणून काम करतो. पहिले हे सांगितलं तुम्ही तुम्हाला तसं चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस, तर कॅपॅसिटर जो आहे हे लिहून घ्याल पहिले, ओके, एक सेकंड, हे थोडंसं पहा. तर हे जे आहे, मी बाकीचं वरतं लिहितो आहे याला रफ करून, तर हे नोट काय करणार तुम्ही, कॅपॅसिटर जेव्हा आपण DC वर लावतो तेव्हा तो सुरुवातीला स्टार्टिंग कंडिशन तेव्हा तो काय असतो, क्लोज असतो. आणि जेव्हा तो चार्ज होतो तेव्हा काय होते, चार्ज जेव्हा होतो तेव्हा तो ओपन होतो. का बरं, कारण की जेव्हा कॅपॅसिटरच्या प्लेट पूर्णपणे चार्ज झाला तेव्हा डायइलेक्ट्रिकमधून तर करंट वाहू नाही शकत, आणि कॅपॅसिटरच्या आतमध्ये आता कॅपॅसिटरचं पूर्णपणे चार्ज झाला, कॅपॅसिटर पूर्णपणे पोट भरलेलं आहे, तर मग कॅपॅसिटरच्या आतमध्ये करंट पण जाणार नाही, म्हणजे करंट वाहणं काय होते, बंद. तेव्हा कॅपॅसिटर हा ओपन सर्किट म्हणून काम करतो. आणि जर आपण कॅपॅसिटरला AC सप्लाय दिला, ओके, कॅपॅसिटरला जर आपण जस्ट AC सप्लाय दिला डायरेक्टली, तर काय होते तिथे पॉसिबल पा. आता हा झाला कशा बाबतीत, DC च्या बाबतीत. आणि आपण जर कॅपॅसिटरला AC सप्लाय दिला तर स्टार्टिंगला जो आहे, स्टार्टिंग जर हे इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवावं लागेल, याचं एक्सप्लेनेशन मी आणखी एखाद्या लेक्चरमध्ये देईल. तर कॅपॅसिटरला जर आपण AC सप्लाय दिला तर तो इनिशियली ओपन म्हणजे सुरुवातीला ओपन असतो, आणि नंतर जेव्हा कॅपॅसिटर पूर्णपणे चार्जही होऊन जातो त्याच्यानंतर तो क्लोज असतो, ओके, इनिशियली ओपन आणि नंतर क्लोज सुरू, याच्या उलटी कंडिशन आहे, एकदम DC च्या उलटी. आता हे कशामुळे आहे पा, DC च्या बाबतीत यासाठी आहे की DC ला फ्रिक्वेन्सी असते 0 आणि AC ला फ्रिक्वेन्सी समथिंग काहीतरी असते. तर समथिंग फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे आपण पकडू की इन्फायनाईट फ्रिक्वेन्सी आहे, अनंत फ्रिक्वेन्सी आहे. तर हे तुमच्या लक्षात जर राहत नसेलही की कुठे क्लोज होतो कुठे ओपन होतो, पहिले नोट डाऊन करून घ्या. आणि समजा जर लक्षात राहिलं नसेल तर एक तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो आहे, त्या फॉर्म्युल्यावरून जस्ट तुम्ही काढू शकता पहा. फॉर हाय फ्रिक्वेन्सीज कॅपॅसिटर ॲक्ट ॲज अ. आता हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे AC वालं आणि लो फ्रिक्वेन्सी म्हणजे DC वालं, असा पण त्याचा मिनिंग पकडता येतो आपल्याला. तर हे मी रफ करतो आहे इथे, आणि हे जर लक्षात राहिलं नसेल तर याची ट्रिक आहे एक पार्ट करण्याची, जस्ट तुम्ही त्याच्या सहाय्यानं इझिली लक्षात ठेवू शकता. तर त्याच्यासाठी आपल्याला कॅपॅसिटिव रिॲक्टन्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, तो आहे 1/2πfc, ओके. आता मला सांगा, हा जो F आहे, कोणतं फ्रिक्वेन्सी म्हटलं त्यांना, हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे F=∞ पकडायचं. आणि जर मी इथं F च्या जागेवर इन्फायनाईट पुट केलं, बाकीचं काही असो, 1/∞ जर पुट केलं तर ॲन्सर येते 0. आता XC 0 आला म्हणजे रजिस्टन्स 0 आहे म्हणजे शॉर्ट सर्किट आहे, म्हणजे कॅपॅसिटर क्लोज आहे, कळलं. आणि जर तिथे लो फ्रिक्वेन्सी असतं, ओके, जर इथं समजा फॉर्म्युला तोच 1/2πfc, आणि जर इथं म्हटलं असतं लो फ्रिक्वेन्सी, तर लो हे झालं हाय फ्रिक्वेन्सी, ओके, हे हाय फ्रिक्वेन्सी आणि इथे येणार लो फ्रिक्वेन्सी. तर लो फ्रिक्वेन्सी जर असेल तर F=0 आणि इथे जर तुम्ही 0 पुट केला F च्या जाग्यावर तर हा येणार 1/0 आणि 1/0 म्हणजे हा इन्फायनाईट, म्हणजे XC म्हणजे काय असतं रे बा, रजिस्टन्स इन्फायनाईट आलं म्हणजे करंट समोर चालला नाही आहे, म्हणजे एवढा रजिस्टन्स आहे की करंट समोर जातच नाही आहे, म्हणजे सर्किट काय असेल, ओपन असेल. तर तुम्ही याच्यावरून पण लक्षात ठेवू शकता.
हे मैथमैटिकली जर लक्षात ठेवलं तर डीसी साठी एसी साठी सेपरेट लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. सो इथे जे आन्सर राहणार याचं म्हणजे कॅपॅसिटरचं हाय फ्रिक्वेन्सीवर शॉर्ट सर्किट राहते. हे इथे सांगितलं ना, क्लोज. क्लोज म्हणजेच काय रे बा, शॉर्ट. ओके, क्लोजलाच तुम्ही शॉर्ट पण म्हणू शकता. सो आन्सर राहणार इथे शॉर्ट. त्याच्यानंतर मग जे आहे 15 नंबरचा क्वेश्चन्स, फॉर व्हेरी लो फ्रिक्वेन्सीज कॅपॅसिटर ॲक्ट. आता सांगितलं जर हाय फ्रिक्वेन्सीवर शॉर्ट असेल तर लो फ्रिक्वेन्सीवर ओपन सर्किट असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 16 नंबरचा. एक सेकंड. अ कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ, कॅपॅसिटर कशाचा बनलेला असतो? जस्ट दोन पॅरलल प्लेट्स किंवा दोन पॅरलल कंडक्टर्स. कंडक्टर म्हणजे जिथे पॅरलल प्लेट्स आणि त्यांच्या मधात डाय इलेक्ट्रिक, असं कॅपॅसिटरची बनावट असते. त्याच्यामुळे याचा ॲन्सर राहणार 16 ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 17 नंबरचा. कॅपॅसिटर प्रिफेड व्हेन देअर इज अ हाय फ्रिक्वेन्सी इन द सर्किट इज. म्हणजे कॅपॅसिटरचा उपयोग आपल्याला हाय फ्रिक्वेन्सीवर करायचा, प्रिफर्ड करायचा, उपयोग करायचा आहे. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीसाठी आपण कोणता कॅपॅसिटर सांगू, म्हणजे प्रिफेअर करू, म्हणजे त्याला उपयोगात आणू असं म्हणणं आहे. तर तिथे मायका कॅपॅसिटर लिहून दिलं होतं मी तुम्हाला, की मायका कॅपॅसिटर जो आहे, मायका सिरॅमिक आणि पॉलिकार्बोनेट हे हाय फ्रिक्वेन्सी हाय व्होल्टेजवर आपण यूज करतो. जे मी शिकवले त्यातला तुमचा एकही क्वेश्चन्स चुकला नाही पाहिजे. जर क्वेश्चन चुकत असेल म्हणजे तुम्ही कुठेतरी आठवून नाही राहिला तुम्हाला, आणि कुठेतरी काहीतरी तुम्ही मिस्टेक करून राहिले, हे त्याचा अर्थ होईल. किंवा मग तुमची रिव्हिजन जे आहे ते व्यवस्थित झालेली नाही आहे. कॅपॅसिटन्स इन्क्रीजेस विथ. आता कॅपॅसिटन्स जो आहे तो कशाने वाढतो? ऑप्शन मग काय म्हणते इथे, इन्क्रीज इन प्लेट एरिया. प्लेट एरिया जर वाढवलं तर इन्क्रीज इन प्लेट, डिक्रीज इन प्लेट एरिया म्हणजे प्लेट एरिया कमी केला तर. हे इन्क्रीज डिक्रीजचं मी मराठीत सांगणार नाही, कारण इन्क्रीज म्हणजे वाढ आणि डिक्रीज म्हणजे घट. इन्क्रीज इन डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स, दोन प्लेटमधलं अंतर वाढवलं तर. आणि इन्क्रीज इन डिस्टन्स डेन्सिटी ऑफ द मटेरियल, मटेरियलची डेन्सिटी वाढवली तर. हे चारही ऑप्शन तसे वाचायची काहीच आवश्यकता नाही. सरळ सरळ जर तुम्ही फिजिकल फॉर्म्युला आठवला कॅपॅसिटरचा, इप्सिलॉन ए बाय डी, तर एरिया जर वाढवला तर कॅपॅसिटन्समध्ये पण काय होते, वाढ. सो इथे राहणार ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे 19 नंबरचा. कॅपॅसिटन्स इन्क्रीजेस विथ. आता इथे पण कॅपॅसिटन्स इन्क्रीजेस म्हटलेलं आहे, पण ऑप्शनमध्ये फरक असेल. तर पहिलं ऑप्शन काय म्हणते, इन्क्रीज इन डिस्टन्स बिटवीन द प्लेट. दोन प्लेटमधलं जर अंतर वाढवलं तर कॅपाबर डी जर वाढवलं आपण, अंतर जर वाढवलं तर कॅपॅसिटन्स कमी होणार. नंतर पुढे काय म्हणते, डिक्रीज इन प्लेट एरिया. प्लेट एरिया जर कमी केला तरी कॅपॅसिटन्स डिक्रीज होईल. आणि सी ऑप्शन काय म्हणते, डिक्रीज इन द डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स. हे बरोबर आहे, जर डिस्टन्स डिक्रीज केला आपण तर कॅपॅसिटन्स काय होणार, इन्क्रीज. सो इथे आन्सर राहणार नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 20 नंबरचा आपल्याकडे. गॉस लॉ इज अप्लिकेबल फॉर. तर हा क्वेश्चन नवीन आहे तुमच्यासाठी, म्हणजे हा झाला तुमच्यासाठी ओव्हरडोस. ओके, तर गॉस लॉ जो आहे तो पॉईंट शीट आणि लाईन चार्जेस यांच्यासाठी अप्लिकेबल असतो. पॉईंट चार्जेस म्हणजे एक असा पॉईंट आहे छोटासा, त्याच्यावर जो काही चार्ज असेल त्याला पॉईंट चार्ज. शीट चार्जेस म्हणजे सरफेसवर असलेला चार्ज. लाईन चार्जेस म्हणजे एखादा कंडक्टर आहे त्याच्यामध्ये जो काही चार्ज असेल त्या लाईन चार्ज. तर आपण कुठेही गॉसला लावतो. आठवते का गॉसला काय सांगतो? तर गॉसला काय सांगतो की कोणत्याही क्लोज सरफेसमधून वाहणाऱ्या फ्लक्स ज्या आहेत त्या टोटल फ्लक्स ह्या त्या सरफेसच्या आतमध्ये असलेल्या चार्जच्या इक्वल असतात. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो जो आहे 20 नंबरचा क्वेश्चन नवीन आहे, त्याच्यामुळे त्याचा आन्सर राहणार डी. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 21 नंबरचा. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू एनी क्लोज सरफेस इज इक्वल टू द चार्ज इन्क्लोज बाय सरफेस डिवाइडेड बाय परमिटिव्हिटी. धिस इज द स्टेटमेंट फॉर क्वेश्चन्स. काय म्हणतात, टोटल इलेक्ट्रिक चार्ज. जस्ट सांगितलं मी, क्वेश्चन्स वाचल्याबरोबर तुम्हाला कळायला पाहिजे. टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स हेच ना, फाय म्हणजे काय, टोटल फ्लक्स थ्रू म्हणजे वाहतात एनी क्लोज सरफेस. हेच क्लोज सरफेसवर तर डायग्राम काढलेली आहे. इज इक्वल टू कोणाच्या इक्वल असते, चार्जच्या. बरोबर, मग इन्क्लोज बाय दॅट सर्फेस, त्या चार्जच्या त्या सर्फेसच्या आतमध्ये किती चार्ज आहे त्याच्या इक्वल असते तिथून वाहणाऱ्या फ्लक्स. हे स्टेटमेंट कोणाचं आहे, गॉसलाचं. बरोबर, मग तुम्ही कन्फ्यूज व्हाल इथे की डिवायडेड बाय परमिटिव्हिटी, हे तर नाही सांगितलं सर तुम्ही. तर डिवायडेड बाय परमिटिव्हिटी म्हणजे त्याला आपण परमिटिव्हिटीनं पण डिवाइड केलं तरी त्याचं इक्वेशन बनते. तर हे एक एक्स्ट्राची माहिती आहे कन्फ्युजिंग आपल्यासाठी. असं आली तरी ठीक आहे, नाही आली तरी ठीक आहे, पण असं आलं तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही. हा जो लॉ आहे गॉस लॉच आहे, लक्षात ठेवायचा डोक्यामध्ये नेहमी. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे 22 नंबरचा.
द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज अ फंक्शन ऑफ. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी हे कोणाचं फंक्शन आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी कसं सांगणार आपण इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी? तर इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला काय होता रे बा? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे क्यू बाय, आता फाय बाय आहे ना, इथे क्यूच्या जागेवर फाय आहे ना, तुम्ही पहा क्यू बाय ए केलं काय आणि फाय बाय ए केलं काय, दोन्हीही बरोबरच आहे असं नाही, कारण की क्यू आणि फाय इक्वल इक्वलच असतात हे इथं गॉस लॉनुसार. म्हणून फाय बाय ए, इथे फाय कुठं, फाय काय आहे फ्लक्स आहे आणि क्यू काय आहे चार्ज आहे. तर व्हॉल्यूमवर डिपेंड आहे की चार्जवर डिपेंड आहे की करंटवर की व्होल्टेजवर? तर इथे तर व्हॉल्यूम नाही आहे ना, इथे तर एरिया आहे. एरिया आणि व्हॉल्यूममध्ये फरक आहे, म्हणजे व्हॉल्यूम कटलं, चार्ज आहे का ऑप्शनमध्ये पहा बरं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये, हो म्हणजे आन्सर येणार आपलं बी चार्ज. का बरं? मॅक्झिमम प्रश्न आपल्याला पाठ नाही करायचे असतात, रट्टा नाही मारायचा, डायरेक्टली आपण एखाद्या, जसं आता हा प्रश्न पहा थिअरॉटिकल प्रश्न आहे, याचं उत्तर आपण फॉर्म्युल्यावरून सहज सोप्या पद्धतीत न पाठ करता देऊ शकतो, पण आपल्याला फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲज चार्ज इन्क्रीजेस व्हॉट हॅपन टू फ्लक्स डेन्सिटी? जर चार्ज इन्क्रीज केला तर फ्लक्स डेन्सिटीमध्ये काय फरक होईल? पहा ना फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला काय रे बा. अरे अच्छा, इथे पण फ्लक्स डेन्सिटी विचारलं होतं, सॉरी इथे आपल्याला ई नाही येणार ना, इथे डी येणार ना, मी चुकीने ई लिहिला, इथं डी पाहिजे होता. आणि हा फॉर्म्युला आपला डी इज इक्वल टू क्यू बाय ए, बरोबर चार्ज डेन्सिटी. मग आता मला सांगा काय म्हणते, ॲज चार्ज इन्क्रीजेस व्हॉट हॅपन टू फ्लक्स डेन्सिटी? म्हणजे चार्जमध्ये जर आपण वाढ केली तर फ्लक्स डेन्सिटीमध्ये काय बदल होणार? सिम्पल आहे रे भाऊ, फॉर्म्युला सांगतो आहे, चार्ज जर वाढवला तर डीमध्ये पण वाढ होणार आहे, म्हणजे फ्लक्स डेन्सिटीमध्ये पण काय होणार, वाढ होणार. सो इथे ऑप्शन राहणार ए, चार्ज इन्क्रीजेस व्हॉट हॅपन टू फ्लक्स डेन्सिटी, तर फ्लक्स डेन्सिटीमध्ये पण वाढ होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 24 नंबरचा, ॲज एरिया इन्क्रीजेस व्हॉट हॅपन टू इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी? एरिया जर वाढवला तर फ्लक्स डेन्सिटीमध्ये काय बदल होईल? काय फॉर्म्युला आहे फ्लक्स डेन्सिटीचा? क्यू बाय ए. पहा बरं, एरिया जर वाढवला तर फ्लक्स डेन्सिटी डिक्रीज होणार. सो ऑप्शन नंबर बी. विच अमॉंग द फॉलोइंग इज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीचं पुढीलपैकी कोणतं स्टेटमेंट आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. हा फॉर्म्युला मी तुम्हाला एक लिहून दिला नव्हता, तर आता नोट डाऊन करून घ्याल. जिथे मी तुम्हाला इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी सांगितली तिथे हा फॉर्म्युला लिहून घ्याल. डी इज इक्वल टू इप्सलॉन इन टू ई, हा फॉर्म्युला आहे एक आणखी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, डी इज इक्वल, डी म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, ई म्हणजे परमिटिव्हिटी, इप्सलॉन म्हणजे परमिटिव्हिटी आणि ई म्हणजे आहे आपलं इलेक्ट्रिक फील्ड. तर इथे पहा इप्सलॉनचं साईन नाही आहे, इप्सलॉन आणि हा जो स्टार आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. तर ऑप्शन नंबर ए इथे राईट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे बरं, इम्पॉर्टंट. ओके, फॉर्म्युला व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 26 नंबरचा, स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे ती कशी असते? तर ऑप्शन नंबर आहे इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अप्लाइड, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फोर्स अप्लाइड. हे ऑप्शन मराठीमध्ये मी सांगत नाही, व्यस्त प्रमाणात, समप्रमाणात, कोणाच्या समप्रमाणात? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अप्लाइड म्हणजे जो काही फोर्स आहे त्याच्या समप्रमाणात असते, फोर्सच्या व्यस्त प्रमाणात असते. बी नंबरचं ऑप्शन म्हणते आहे. सी नंबरचं ऑप्शन म्हणते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ फोर्स अप्लाइड, फोर्सचा जो काही स्क्वेअर असेल त्याच्या समप्रमाणात, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू, बस इथे बाकीचं मला वाटते कॅन्सल झालेलं आहे, कटलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगा, तुम्ही, मी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड, आता इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ, इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथला दुसरं नाव काय? इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ, बरोबर. आणि याचं युनिट काय, याचा हा फॉर्म्युला काय होता? फोर एफ बाय क्यू, बरोबर. तर एफ बाय क्यूवरून आपण याचा सांगू शकतो सिम्पली. तर पावर इथे मला इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ ही फोर्सच्या कशी दिसत आहे? समप्रमाणात, आणि फक्त जस्ट फोर्सच्या समप्रमाणात आहे. ओके, त्याच्यामुळे याचा आन्सर काय राहणार? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अप्लाइड. 26 नंबरचा आन्सर आहे इथे ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक सेकंड, 26. नेक्स्ट क्वेश्चन येतो 27 नंबरचा आपल्याकडे. हां, ते जे समोरचं ऑप्शन होतं ते इथे होतं. नंतर आहे 27 नंबर, द फोर्स अप्लाइड टू अ कंडक्टर इज 10 न्यूटन मीटर. कंडक्टरवर आपण फोर्स अप्लाइड केला आणि तो 10 न्यूटन मीटर एवढा फोर्स आपण त्याच्यावर अप्लाइड केला. इफ, इफ म्हणजे जर, इफ द चार्ज इन द कंडक्टर इज 5 कुलाम,
जर कंडक्टर मधला चार्ज 5 कुलाम असेल तर व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ काय आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय, एकच आहे. आणि काय फॉर्म्युला आहे, जस्ट थोड्या वेळा अगोदर लिहून दिला, वर्त 26 क्वेश्चनमध्ये लिहून दिला होता की एफ बाय क्यू. बस पुट द व्हॅल्यू, गेट द अँसर. फोर्स किती आहे, 10 न्यूटन, तर 10 फूट करा. क्यू किती दिलेला आहे, 5 कुलाम, तर 5 फूट करा. आणि 10 भागेला 5 म्हणजे किती रे बा, 2. तर याचं युनिट काय येणार आता. आता तुम्हाला सांगितलं होतं मी की न्यूटन पर कुलाम और होल्ट पर मीटर हे दोन्ही युनिट येतात इंटेन्सिटीचे, तसे इथे काय होणार मग, 2 होल्ट पर मीटर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता आलेच पाहिजे आहेत हे. हां, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटी इन फ्री स्पेस इफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज 1 होल्ट पर मीटर. इलेक्ट्रिक फील्ड जर 1 पर होल्ट असेल तर आपल्याला विचारलेला इलेक्ट्रिक फील्ड फ्लक्स डेन्सिटी. पहा आता हा क्वेश्चन्स काही खूप कठीण नाही आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी विचारलेली आहे कधी, इन फ्री स्पेस, फ्री स्पेसमध्ये. इफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एवढी 1 होल्ट पर मीटर असेल तर, पहा जे विचारलं ना त्याचा फॉर्म्युला लिहा काय होतं. आता हा क्वेश्चन तुम्हाला नसेल आला तर हा फॉर्म्युला याचा डी इज इक्वल टू, आता लिहून दिला होता मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये की डी इज इक्वल टू इप्सिलॉन इन टू ई, बरोबर. आणि डी विचारलेला आहे, ई दिलेला आहे, ई फॉर इंटेन्सिटी दिलेली आहे 1 होल्ट. आणि इथं कुठे विचारलेलं आहे, फ्री स्पेस, फ्री स्पेसमध्ये इथे येणार इप्सिलॉन नॉट, बरोबर. आणि इथे येणार डी. आता मला सांगा, डी इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट इन टू 1 जर केला तर काय येणार आहे बा, इप्सिलॉन नॉट. आणि इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू किती आहे, देऊन दिली होती इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू, सांगितली होती पाठ करायला, 8.85 × 10⁻¹. ओके, ही व्हॅल्यू आहे आपल्या इप्सिलॉन नॉटची. सो इथे आन्सर राहणार मग आपलं बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 26 नंबरचा, इफ द चार्ज इन द कंडक्टर इज 16 कुलाम. ओके, चार्ज आहे 16 कुलाम अँड द एरिया क्रॉस सेक्शन इज 4 मीटर स्क्वेअर, कॅल्क्युलेट द फ्लक्स डेन्सिटी. सिंपल आहे रे बा, फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला काय येतो, डी इज इक्वल टू चार्ज बाय एरिया. चार्ज किती आहे, 16, आणि एरिया किती आहे, 4. 16 भागेला 4 म्हणजे 4. सो ऑप्शन येणार इथे सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 30 नंबरचा, इन ऑर्डर टू ऑप्टेन अ हाय व्हॅल्यू फॉर कॅपॅसिटन्स, इन ऑर्डर टू ऑप्टेन हाय व्हॅल्यू फॉर कॅपॅसिटन्स, द परमिटिविटी ऑफ द इलेक्ट्रिक मीडियम शुड बी. आपल्याला जर कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स जास्त हवा असेल तर परमिटिविटी कशी लागेल, व्हेरी हाय लागेल, कारण की जेवढं जास्त इलेक्ट्रिक फील्ड वाहून जाणार तेवढा जास्त कॅपॅसिटन्स राहणार. सो इथे आन्सर राहणार 30 नंबरचं बी. याचा आन्सर तुम्ही फॉर्म्युल्यावरून पण काढू शकता. ओके, पाठ करायची आवश्यकता नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 31 नंबरचा, व्हॉट इज द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काय आहे. तर याचं जे आन्सर आहे ना, इक्वल टू द ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, चुकीचं आहे. रेशो ऑफ द ॲक्च्युअल परमिटिव्हिटी टू ॲब्सोल्यूट हे उलटं आहे. रेशो ऑफ द ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी टू परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस हेच आन्सर याचं राईट आहे. ओके, आणि इक्वल टू ॲक्च्युअल परमिटिव्हिटी नाही. लिहून दिला तर तुम्हाला ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी काय फॉर्म्युला आहे, इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट इन टू इप्सिलॉन आर. आणि आपल्याला इप्सिलॉन आर विचारलेला आहे तर इप्सिलॉन आर होणार इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट. इप्सिलॉन नॉट, इप्सिलॉन म्हणजे काय, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, आणि इप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिड ऑफ फ्री स्पेस. सो ऑप्शन नंबर सी इथे राईट राहणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे 32 नंबरचा, व्हॉट हॅपन टू रिलेटिव्ह परमिटिविटी वेन ॲब्सोल्यूट डिक्री, इथे पाहिजे होतं ॲब्सोल्यूट परमिटिविटी डिक्रीजेस. म्हणजे ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी जर आपण कमी केली तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटीमध्ये काय बदल होईल, पावर थोड्या वेळा अगोदर सांगितलं मी तुम्हाला इथेच. ओके, याच वरचा जो फॉर्म्युला आहे हाच, की इथे काय विचारलं आहे त्यांना 32 नंबर क्वेश्चनमध्ये, व्हॉट हॅपन टू रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटीमध्ये काय बदल होईल जर व्हेन ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी डिक्रीजेस. ॲब्सोल्यूट म्हणजे ही वाली आहे ना, इप्सिलॉन वरचा, ही जर कमी केली तर ही पण कमी होईल, बरोबर. तर ॲक्च्युली हा क्वेश्चन तसा चुकीचा आहे, कारण की कधीच रिलेटिव्ह परमिटिव्हिटी बदलत नाही, पण आपण याचं उत्तर फॉर्म्युल्यानं देऊ शकतो. ओके, हा बुकमधलाच क्वेश्चन आहे, माझ्यामध्ये हा क्वेश्चन्स यायलाच नाही पाहिजे, चुकीचा आहे, कारण की बुकमध्ये दिला म्हणून मी घेतला आहे. ओके, पण तसा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी जी आहे ती इनडिपेंडेंट असते, ती डिपेंड आहे पदार्थावर, पण हे कॅल्क्युलेशननुसार तर बदलू शकते ना. ओके, म्हणून ते तिथं आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 32 नंबरचा आन्सर करणार, व्हॉट हॅपन टू रिलेटिव्ह, तर याचा आन्सर राहणार वेन डिक्रीज असतो, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 32-33 नंबरचा, व्हॉट हॅपन टू ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी व्हेन रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इन्क्रीजेस, हा क्वेश्चन राईट आहे. ओके, पहा
काय म्हणते, व्हॉट हॅपन टू ॲब्सोल्यूट ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटीमध्ये काय बदल होईल वेन रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इन्क्रीज केली तर? काय फॉर्म्युला आहे? इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट इन टू इप्सिलॉन आर. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी वाढवली तर ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी पण काय होईल? वाढेल. सो ॲन्सर नंबर ए. कॅल्क्युलेट द थर्टी फोर नंबरचा क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट द ॲक्च्युअल परमिटिव्हिटी ऑफ मीडियम हुज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज 5. पा, याची जी आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितली ॲब्सोल्यूट ॲक्च्युअल परमिटिव्हिटी. आता इथे ॲक्च्युअल परमिटिव्हिटीचा अर्थ पकडणार तुम्ही ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, ओके, टोटल परमिटिव्हिटी. तीन तीन नावं पण तुम्ही त्याला देऊ शकता. तर ॲक्च्युअल परमिटिव्हिटी जर काढायची असेल, म्हणजे इप्सिलॉन काढायचं असेल, तर इप्सिलॉन नॉट आपल्याला पार्ट असतो 8/8.85 आणि याला गुणेला 4×10^12 आणि इप्सिलॉन आर दिलेला आपल्याला किती? इप्सिलॉन आर म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किती दिलेली आहे? 5. इथे 5 फूट करा आणि याचा गुणाकार करा, ओके. तर 8×5=40 म्हणजे, आणि 40 म्हणजे आता पण मी याचं डायरेक्टली अंदाजे उत्तर काढतो आहे, 40 आणि या पॉईंट इथे समथिंग पॉईंट येणार आणि या झिरोसाठी ह्याच्यातला एक झिरो कमी होणार, म्हणजे याचं आन्सर होणार 12च्या जागेवर येणार 11. हे आता मी माझ्या टेक्निकनं सॉल्व केलं. तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकता हाताने आणि किंवा मग कॅल्क्युलेटरमध्ये पण करू शकता, पण एक्झाममध्ये कॅल्क्युलेटर येत नाही, तिथे तुम्हाला तुमचं डोकं चालवावं लागेल. 35 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द युनिट फॉर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी? व्हॉट इज द रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचं युनिट काय? फॅरेट पर मीटर आहे ना, फॅरेट पर मीटर. कोणतरी हो म्हणा फक्त, फॅरेट पर मीटर आहे का? 10 वेळेस चिल्लव सांगितलं होतं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी होपलेस आहे, युनिटलेस आहे, ओके, म्हणजे नो युनिट, नो युनिट. ट्रिक पण सांगितली होती त्याची. विच अमॉंग द फॉलोविंग विल बी युनिटी इन फ्री स्पेस? फ्री स्पेसमध्ये युनिटी का राहते? तर फ्री स्पेसमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, मी तुम्हाला डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ लिहून दिली होती आणि डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथमध्ये पहिल्याच नंबरला लिहून दिलं होतं व्हॅक्युमची परमिटिव्हिटी 1 असते, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, ओके. तर म्हणजे डायइलेक्ट्रिक 1 आहे म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 1 आहे म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 1 आहे. सो इथे 1 कोणाची व्हॅल्यू राहते मग? रिलेटिव्ह परमिटिव्हिटीची. क्वेश्चन्स काय म्हणतं? विच अमॉंग द फॉलोविंग विल बी युनिटी इन फ्री स्पेस? पुढीलपैकी कोणाची युनिटी जे परम हे राहते, युनिटी राहते, युनिटी म्हणजे 1 राहते फ्री स्पेसमध्ये, पुढीलपैकी कोण 1 राहते फ्री स्पेसमध्ये? तर ते आहे आन्सर रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचा आन्सर 1 असते नेहमी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 37 नंबरचा. विच अमॉंग द फॉलोविंग डू नॉट हॅव एनी युनिट? कोणाला युनिट नाही? आता वर हा क्वेश्चन रिपीट झाला, समजा इथं जस्ट थोड्या वेळा अगोदर सांगितलं की रिलेटिव्ह परमिटिव्हिटीला युनिट नसते. विच अमॉंग द फॉलोविंग एक्सप्रेशन रिलेट चार्ज होल्टेज अँड कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर? ओके, काय फॉर्म्युला आहे रे बा? Q=CV. बस बरोबर, म्हणजे चार्ज होल्टेज आणि कॅपॅसिटन्स याचा फॉर्म्युला सांगा म्हणते. बस कोणतं एक्सप्रेशन बरोबर आहे? ऑप्शन नंबर सी राईट आहे. छोट्या छोट्या क्वेश्चन्सला मी लांब करणार नाही आपलं, कारण आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त MCQ पाहायचे आहे, जेणेकरून तुम्ही फ्युचरमध्ये जेव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुमच्या कमीत कमी फास्टमध्ये तुम्ही याला पटकन पाहू शकता. इफ अ 2 फॅरेड कॅपॅसिटर हॅज 1 कुलाम चार्ज, इफ 2 फॅरेड कॅपॅसिटर हॅज 1 कुलाम चार्ज, कॅल्क्युलेट द होल्टेज अक्रॉस इट्स टर्मिनल. कॅपॅसिटन्स दिलेला आहे तुम्हाला, कॅपॅसिटरचा 2 फॅरेड, चार्ज दिलेला आहे 1 कुलाम आणि होल्टेज कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. काय फॉर्म्युला आहे? Q=CV. काही असो फॉर्म्युला हाच आठवायचा. आणि व्होल्टेज विचारला आहे तर व्होल्टेज इज इक्वल टू Q/C, ठीक आहे, Q/C. क्यू किती दिलेला आहे आपल्याला? क्यू दिलेला आहे 1 आणि सी दिलेला आहे 2. 1/2 म्हणजे 0.5, आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 40 नंबरचा 40 नंबर. व्हॉट इज द व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर ॲट द टाईम ऑफ स्विचिंग, दॅट इज वेन T=0? जसं आपण कॅपॅसिटरला काय करतो, सप्लाय देतो, तसं कॅपॅसिटर मी तुम्हाला सांगितलं होतं DC बाबतीत की कॅपॅसिटर हा पहिले सुरू राहतो, म्हणजे क्लोज राहतो आणि नंतर थोड्या वेळानं तो ओपन होतो. तर जसा ओपन झाला तसं आता कॅपॅसिटर जर सुरुवातीला क्लोज असेल, म्हणजे ॲज अ शॉर्ट सर्किट जर तो काम करत असेल, कॅपॅसिटर सुरुवातीला जर शॉर्ट सर्किट म्हणून काम करत असेल, समजा हा कॅपॅसिटर आहे, 2 पॅरलल लाईन म्हणजे कॅपॅसिटरचा सिम्बॉल होतो, आणि हा जर शॉर्ट असेल, क्लोज असेल म्हणजे शॉर्ट आहे. आणि जर कोणत्याही मला सांगा शॉर्ट ठिकाणी जर तुम्ही व्होल्टेज मोजलं तर ते व्होल्टेज किती भरेल? 0 व्होल्ट. म्हणून याचा आन्सर आहे B. ओके, नेक्स्ट आहे. इफ वन प्लेट ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज चार्ज टू पॉझिटिव्ह, जर कॅपॅसिटरची एक प्लेट पॉझिटिव्ह चार्ज झाली
तर अदर प्लेट इज चार्ज टू. आता एक प्लेट पॉझिटिव्ह आहे तर दुसरी प्लेट काय होणार? निगेटिव्ह. सिम्पल क्वेश्चन्स आहे एकदम. ओके, असं नाही की सगळेच क्वेश्चन्स कठीण आहेत म्हणून, खूप काही क्वेश्चन्स सोपे आहेत, कारण की सोपेही क्वेश्चन्स काही मुलांना भारी भारी जातात म्हणून सोपेही कन सोप्यामध्येही कधीही तुम्ही मिस्टेक करतात म्हणून सोपे क्वेश्चन्स पण घेणं गरजेचं आहे. आता हे एवढे सोपे वाटतात मला, मला सोपे वाटतात खूप, कारण की तुम्हाला खूप हाय लेवलला शिकवलेलं आहे मी. ओके, तर तुम्हालाही सोपे वाटतीलच, पण असं नाही की हेच क्वेश्चन बाकीच्यांसाठी खूप कठीण आहेत. व्हेन व्होल्टेज अक्रॉस अ कॅपॅसिटर इन्क्रीजेस, व्हॉट हॅपन टू चार्ज स्टोअर इन इट? तर आपण जर कॅपॅसिटरचं व्होल्टेज वाढवलं तर कॅपॅसिटरमध्ये जो काही चार्ज स्टोअर झाला त्याच्यामध्ये काय बदल होईल असं विचारलेलं आहे. तर क्यू इज इक्वल टू सी व्ही, पहा किती वेळेस काम पडलं आपल्याला फॉर्म्युल्याचं. तर व्होल्टेजमध्ये जर आपण वाढ केली तर चार्जमध्ये पण काय होते? वाढ. इम्पॉर्टंट क्वेश्चन, म्हणजे एवढा इम्पॉर्टंट नाही पण आहे. तर इथे काय होणार मग? व्हेन द व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर इन्क्रीजेस, व्हॉट हॅपन टू चार्ज? तर चार्ज जो आहे तो पण वाढेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता 43 नंबरचा. व्हेन विल कॅपॅसिटर फुल्ली चार्ज, कॅपॅसिटर पूर्णपणे केव्हा चार्ज होतो? तर इथे ऑप्शन म्हणते आहे व्हेन अ व्होल्टेज अक्रॉस इज प्लेट इज हाफ द व्होल्टेज फ्रॉम द ग्राउंड टू वन ऑफ इट्स प्लेट. म्हणजे जेव्हा आपण जे काही व्होल्टेज आपण त्याला दिलं आणि कॅपॅसिटरच्या बाजूला जे काही व्होल्टेज मिळून आलं, एक टर्मिनल आणि ग्राउंड यांच्या अर्ध व्होल्टेज असते तेव्हा कॅपॅसिटर चार्ज असतो असं म्हटलेलं आहे. व्हेन द करंट थ्रू द कॅपॅसिटर इज 1/√2 टाइम्स ऑफ द इट्स व्हॅल्यू, म्हणजे जो काही करंट वाहून राहिला त्याच्या 1/√2 याच्या एवढा जर असेल, गुणाकार एवढा असेल, तेव्हा कॅपॅसिटर चार्ज होतो. सी ऑप्शन म्हणते व्हेन द सप्लाय व्होल्टेज इज इक्वल टू कॅपॅसिटर व्होल्टेज. पहा सिम्पल आहे, जेव्हा कॅपॅसिटर पूर्णपणे चार्ज होतो, जसं आता हा कॅपॅसिटर आहे आणि याला जर आपण एखाद्या बॅटरीमार्फत कनेक्ट केलं तर कॅपॅसिटर चार्ज होतो ना, चार्ज आणि डिस्चार्ज. तर चार्ज झाला म्हणजे जे काही सप्लाय व्होल्टेज आहे एक्झॅक्टली कॅपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये, म्हणजे समजा हे व्ही सी म्हणजे होते कॅपॅसिटरचं व्होल्टेज, तर जेव्हा व्ही सी म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज आणि दिलेलं व्होल्टेज हे इक्वल होतील, ते हे दोन्ही काय होतील? इक्वल होईल, तेव्हा समजून जायचं की कॅपॅसिटर काय झाला आहे? पूर्णपणे चार्ज झालेला आहे, फुल्ली चार्ज, फुल्ली चार्ज. हे नोट डाऊन करून घ्याल तिथे. सो ऑप्शन नंबर सी थोडंसं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 44 नंबरचा. व्हॉट हॅपन टू करंट फ्लो इन फुल्ली चार्ज कॅपॅसिटर? आता कॅपॅसिटर जर चार्ज झाला तर त्यातून करंट वाहत नाही, तुम्हाला शिकवताना पण सांगितलं होतं, तर करंट वाहणं स्टॉप होऊन जाते, करंट फ्लो स्टॉप. नेक्स्ट क्वेश्चन आहे 45 नंबरचा. 45, कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर दॅट स्टोअर 40 μF ऑफ चार्ज अँड द व्होल्टेज 2V. पा सिम्पल आहे, कॅल्क्युलेट करायचं आपल्याला कॅपॅसिटन्स, चार्ज दिलेला आहे आणि व्होल्टेज. गणितं पण पेपरमध्ये आपल्याला विचारले जातात. तर काय येणार आहे बाबा? परत तोच फॉर्म्युला, क्यू इज इक्वल टू सी व्ही, बरोबर. आणि इथे काय विचारलं आहे आपल्याला? सी काढायचा आहे कॅपॅसिटन्स, तर कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय होणार? सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. क्यू किती दिलेला आहे? क्यू दिलेला आहे 40 μ. तर डायरेक्ट मी 40 मायक्रोज लिहितो आहे, असं म्यू पण लिहू शकतो ना मी. आणि व्होल्टेज किती आहे? 2V. आता 40/2 जर केलं तर ते किती येणार? 20 μF. μF म्हणजे ऑप्शन नंबर बी राईट राहणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे 46 नंबरचा. व्हॉट हॅपन टू द कॅपॅसिटन्स व्हेन द व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर इन्क्रीजेस? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी. तीन वेळेस जर तुम्ही याला व्हेरी व्हेरी लावलं तरी चालते, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. मॅक्झिमम मुलं इथे मिस्टेक करतात. ओके, इवन मी पण फर्स्ट टाईम याला मिस्टेक केली होती जेव्हा मी या क्वेश्चनला पहिले पाहिलं होतं तेव्हा. तर व्हॉट हॅपन टू कॅपॅसिटन्स व्हेन द व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर इन्क्रीजेस? पहा आता हा फॉर्म्युला आहे, याच्यावरून कॅपॅसिटन्सचा काय फॉर्म्युला बनेल? सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही, बरोबर. आणि काय म्हणते आहे आपला? व्हॉट हॅपन टू कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटन्समध्ये काय बदल होईल व्हेन, जर व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर इन्क्रीजेस, जर व्होल्टेज वाढवलं तर कॅपॅसिटन्समध्ये काय बदल होईल, काय आन्सर राहणार? बहुतेक काही जणांनी इथे आन्सर जे आहे लॉजिक हेच लावलं असेल, सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही, व्होल्टेज जर वाढवलं तर कॅपॅसिटन्स कमी होणार म्हणजे डिक्रीजेस. तर आन्सर जे आहे ते चुकीचं आहे इथे. सर हे तर पहा बरं, फॉर्म्युल्यामध्ये सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही आणि व्ही वाढवला तर सी कमी होणार. तर इथे मित्रांनो हे जे आहे ना हे एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. ओके, कॅपॅसिटन्स व्होल्टेजमध्ये जर आपण वाढ केली म्हणजे याच्या बाबतीत, म्हणजे जेव्हा असं म्हटलं जाते की या जेव्हा आपलं व्हॉट हॅपन द कॅपॅसिटन्स व्हेन द व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर इन्क्रीजेस, जर फक्त व्होल्टेज आणि कॅपॅसिटन्स बाबतीत जर बोललो, पहा
व्होल्टेज आणि व्होल्टेज जर वाढवलं तर कॅपॅसिटर चार्ज वाढतो हे बरोबर आहे बरोबर, पण जेव्हा फक्त कॅपॅसिटन्स आणि व्होल्टेजमध्ये बोललं जाते आणि व्होल्टेजमध्ये जर बदल होत असेल तर कॅपॅसिटन्समध्ये बदल होत नाही, इथे ॲन्सर राहणार नो इफेक्ट, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू जैशी आहे तशीच राहणार, जे आहे तेच राहणार. का बरं सर? कारण की कॅपॅसिटन्सची एक डेफिनेशन अशी होते की कॅपॅसिटन्स जो आहे तो इथे कॉन्स्टंट आहे, एक कॉन्स्टंटला कॉन्स्टंटला कॅपॅसिटन्स पण म्हणतात आणि कॉन्स्टंट कधीच बदलत नसतो, म्हणून याचं ॲन्सर जे आहे ते आहे डी. कारण की आपल्याला माहीत आहे की चार्ज हा व्होल्टेजच्या समप्रमाणात आहे आणि याच हे जे प्रोपोर्शनॅलिटीचं साईन आहे हे काढण्यासाठीच आपण इथे एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करतो, त्याचं नाव आहे सी, आणि इथे सी म्हणजेच कॅपॅसिटन्स आणि हा कॉन्स्टंट आहे म्हणून जे आहे नो इफेक्ट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे या म्हणजे एक्झाममध्ये येण्याचे फुल्ली चान्सेस आहे. ओके, कारण की क्वेश्चन जिथे जिथे मुलं मिस्टेक करतात ते तसेवाले प्रश्न जास्तीत जास्त एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस असतात. अ पॉवर फॅक्टर ऑफ अ सर्किट कॅन बी इम्प्रूव्ह बाय प्लेसिंग विच ऑफ द फॉलोइंग इन सर्किट. सर्किटमधचा पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी कशाचा काय म्हणजे सर्किटमध्ये काय बसवलं जाते, काय बसवलं जाते रे बाबा, मी सांगितलं तुम्हाला कॅपॅसिटरचा उपयोग कशासाठी करतो आपण, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी, म्हणून ऑप्शन राहणार 47 बी. आणि 48 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, व्हेन द सप्लाय फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस व्हॉट हॅपन टू कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इन सर्किट. जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्समध्ये काय बदल होईल. आता हा क्वेश्चन आणखी डबल येणार आपल्याकडे जेव्हा आपण अल्टरनेटिंग करंट चॅप्टर पाहणार, पण जस्ट थोडक्यात सांगून देतो आहे की कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला असतो 1/2πfc. आणि मला सांगा आता त्याच्यामध्ये आपण जर फ्रिक्वेन्सीमध्ये वाढ केली तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय होईल, कमी होणार. सो इथे ॲन्सर राहणार बी. ओके, तसं मी याचं एक्सप्लेनेशन परत तुम्हाला अल्टरनेटिंग करंट जेव्हा चॅप्टर शिकवेल तेव्हा पूर्ण डिटेल्समध्ये देईल. तसं तर तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवून याचा ॲन्सर देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे 49 नंबरचा, एअर हॅज अ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ. एअरचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असतो. आता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. तर व्हॅक्युम आणि एअरची एकच आहे तर ते आहे युनिटी, बरोबर. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 50 नंबरचा, युनिट ऑफ कॅपॅसिटन्स इज. कॅपॅसिटन्सचं युनिट काय आहे, तर फॅरेड. खूपच कठीण क्वेश्चन आहे हा, ठीक आहे, एवढा क्वेश्चन्स कठीण नाही पाहिजे असं. चला त्याच्यानंतर आहे 51 नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे, व्हॉट विल हॅपन टू द कॅपॅसिटर जस्ट आफ्टर द सोर्स इज रिमूव्ह. जर कॅपॅसिटरचा आपण सोर्स रिमूव्ह केला, काढून घेतला, आणि कॅपॅसिटर समजा की कॅपॅसिटर चार्जिंग कंडिशनला सुरू आहे आणि सोर्स आपण काढून घेतला, सप्लाय काढून घेतला, तर काय होईल, जेवढा काही कॅपॅसिटर चार्ज झाला तेवढा चार्ज म्हणून स्थिर राहील, तेवढा चार्ज म्हणून तो कायम राहणार. सो इथे इट विल नॉट रिमेन इन चार्ज स्टेट. चार्ज स्टेटमध्ये नाही राहणार असं म्हटलेलं आहे, इट विल रिमेन इन चार्ज स्टेट, अगदी बरोबर आहे, तो त्याच्या चार्ज स्टेटमध्ये रिमेन राहणार. रिमेन म्हणजे जसा जेवढा चार्ज झाला तेवढाच कायम राहणार, रिमेन म्हणजे कायम. आणि 52 नंबरचा आहे, विच अमॉंग द फॉलोइंग इक्वेशन इज इनकरेक्ट. हे बरोबर आहे, क्यू इज इक्वल टू सी व्ही, आणि याच्यावरून हे चुकीचं आहे. पहा, बी इज क्यू बी ऑप्शन, क्यू इज इक्वल टू सी बाय व्ही, हे कुठून आलं, हे तर आहेच नाही, म्हणून इथे ऑप्शन येणार बी. आता हे बी जर चूक आहे भेटलं आपल्याला तर मग सी आणि डी चेक करायची गरजच नाही आहे. पण तुम्ही MCQ सॉल्व्ह करताना मात्र एच अँड एव्हरी ऑप्शन वाचा. मी जरी इथे सगळे ऑप्शन, आता मी तर या लेक्चरमध्ये सगळे ऑप्शन वाचले, पण जर मी सगळे ऑप्शन वाचले नाही कारण की माझा तेवढा अभ्यास झालेला आहे, पण तुम्ही एक्झाममध्ये वाचताना सगळे ऑप्शन वाचल्याशिवाय आपला ॲन्सर राईट करा मार्क करायचंच नाही, कारण तिथेच मुलं मॅक्झिमम मिस्टेक करतात. ओके, चला तर आता बाकीचे जे लेक्चर्स आहे, बाकीचे क्वेश्चन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू, आणखी एखाद्या दिवशी एक्स्ट्रामध्ये. इथे थांबतो आहे.